नमस्कार मी विश्वास रुड्डी नुकताच मूडीज इंटरनॅशनल या एका पतसंस्थेने म्हणजे आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजने आपलं मानांकन भारताविषयीचं जाहीर केलेलं आहे आणि याप्रमाणे त्यांनी स्वतःच अंदाज जो व्यक्त केला होता दोन हजार तेवीस चोवीस या कालखंडाकरता तो त्यांनी सुधारलेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पाच पूर्णांक पाच टक्के आधाराने भारताची अर्थव्यवस्था विकसित होईल असं आम्ही म्हटलं होतं पण आता आम्ही यांचा अंदाज सुधारतो आणि तो, तो सहा पूर्णांक सात टक्के करतोय म्हणून जवळजवळ एक पूर्णांक दोन टक्क्याने त्यांनी आपला अंदाज हा सुधारून आता तो प्रसारित केलेला आहे अर्थातच ही भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणि चांगली पण गोष्ट आहे म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भारताचा आर्थिक विकास कसा होईल याविषयी आत्ता जर जो अंदाज असेल तो भारताच्या दृष्टीने चांगला म्हणायला लागेल पण याच मोडी ह्या संस्थेने पुढील वर्षी स्वतःचाच अंदाज पुन्हा आत्ताच त्यांनी सांगितलं आहे की तो सहा पूर्णांक पाच टक्के नसेल तर तो सहा पूर्णांक एक टक्के असेल म्हणजे पुढच्या दोन हजार चोवीस नंतरचा जो काय आर्थिक विकासाचा असेल त्याच्यामध्ये त्यांनी आत्ताच सहा पूर्णांक एक टक्के अशी एक स्वतःची मतं नोंदवलेली आहेत हा झाला एक एक, एक म्हणजे आंतरराष्ट्रीय मोडीजने स्वतःचं मत जे व्यक्त केले ते त्याचबरोबर आपण भारताच्या नॅशनल स्टॅटिसिकल ऑर्गनायझेशनने आत्ता जे औद्योगिक उत्पादनांचे जे काही दर आपल्यासमोर आणलेले आहेत आणि ते अच्छीच बातमी आहे त्याने असं म्हटलं की ऑगस्ट महिन्यामध्ये दहा पूर्णांक तीन या टक्के या 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 दराने दहा पूर्णांक तीन या दराने इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढत होतं औद्योगिक उत्पादन वाढत होतं आणि अचानक आपण बघतोय की सप्टेंबरमध्ये ते पाच पूर्णांक तीनवरती आलेलं आहे म्हणजे निम्म्याहूनही कमी असा एकाच महिन्यामध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर आहे आणि हे औद्योगिक उत्पादन वीज निर्मिती खाण खाणकामामध्ये किंवा अशा अनेक आठ महत्त्वाचे जे क्षेत्र आहेत औद्योगिक त्याच्यामध्ये धरलं जातं आणि औद्योगिक उत्पादनाच्या विकासाच्या टप्प्यावरच आर्थिक विकास देशाचा होत असतो ते आपण सगळेजण जाणतो अशा एका महत्त्वाच्या टप्प्यावरती दोन हजार बावीसमध्ये याच ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचे दर जे तीन पूर्णांक तीन टक्के होते त्याच्यानंतर ते आता वाढलेले दिसले तरी ते दोनच महिन्यामध्ये निम्म्याहून कमी आहेत असा एक प्रमुख ठळक निष्कर्ष आपल्यासमोर भारताची सांग नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजे एन एस ओ हे दाखवत आहेत म्हणजे मोडीच एका बाजूने एक विशिष्ट पथम आपण सांगतं भारतीय नॅशनल सस्टिकल ऑर्गनायझेशन हे फक्त औद्योगिक उत्पादन ते सांगतात पूर्णां पूर्णांशाने ते सांगत नाही आहेत पण औद्योगिक उत्पादनाची वाढ याच्यातच खरी देशाच्या विकासाचं था दर ठरतो आणि देशाच्या विकासाच्या दरामध्ये दे औद्योगिक उत्पादन असतं शेतीचं उत्पादन असतं सेवेमधली प्रॉडक्टिव्हिटी असते त्यामुळे एकूण जी डी पीमध्ये हे जे तीन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत हे तीनही महत्त्वाचे फॅक्टर्स मिळून जी डी पी बनतो आणि जी डी पी या भारत देशाचा जरी वाढता असला आणि तो अनेक युरोपीय देशाच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त असला तरी त्याचा वॉल्यूम जो आहे तो वॉल्यूम आता आपण म्हणतो की नाही तो जगामध्ये चौथ्या नंबरवरती आहे तो पाचव्या नंबरवरून चौथ्या नंबरवरती आहेत आणि लवकरच आपण ग्रेट ब्रिटनला मागे टाकू पण तरीसुद्धा तो किती आहे तर तो तीन ट्रिलियनपेक्षा जास्त नाही आहेत एक ट्रिलियन म्हणजे शंभर लक्ष कोटी होतात त्यामुळे तीन ट्रिलियनची आपली जी इकॉनॉमी आहे ती तीनशे लक्ष कोटीपेक्षा जास्त आपली जी डी पी नाही आहे असा त्याचा दुसरा अर्थ आहे आणि मग ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स असो अमेरिका असो यांची लोकसंख्या आणि त्यांचं एकूणच वॉल्यूम ऑफ बिझनेस आणि त्यांचं पर कॅपिटल इन्कम याच्याशी तुलना करता भारतीय जी डी पी जरी वाढताना दिसला तरी दरडोई उत्पन्न जे आहे ते दिवसाकाठी दोनशे रुपयापेक्षा जास्त नाही आहेत आणि आत्ता इलेक्शनच्या दिवसांमध्येच पंतप्रधानांनी सांगितलं आम्ही पाच कोटी धान्य आम्ही आम्ही पाच किलोचं धान्य ऐंशी कोटी जनतेला अजून पाच वर्ष देणार आहोत हे त्यांनी इलेक्शनमध्ये केलेलं वक्तव्य आहेत याचा दुसरा अर्थ असा आहे की आपण एकशे बेचाळीस कोटीच्या या जनतेमध्ये ऐंशी कोटी जनता जी सक्षम काम करण्यासाठी योग्य आहे त्यांना पाच किलोच्या धान्यावरती जगा लागतात म्हणजे आपला देश हा गरीब आहे आणि अशा वेळेस आपल्या जी डी पीला एकूण लोकसंख्येने भागलं तर दिवसाकाठी दोनशे रुपयाचं पण सरासरी उत्पन्न नाही आहे त्यामुळे आपल्या देशाला एक अत्यंत विषमतापूर्ण वाढत असलेला देश आणि संपत्ती निर्माण होते तो श्रीमंतांकडे कब्जा येतो अशा तऱ्हेचं खरं वर्णन करायला पाहिजे परंतु मोडीच असोत किंवा देशातल्या एकूणच देशांतर्गत ज्या संस्था आहेत हे सुद्धा पूर्ण म्हणजे ज्याला जा, सपोट म्हणून चारही बाजूंनी विचार करून आपलं मत मांडत नाही आहेत ते एकाच पद्धतीने मत आहेत आणि म्हणून ते एकांगी असण्याची शक्यता आहे त्यामुळे मोडीच स्वतःच पाच पूर्णांक पाचवरून सहा पूर्णांक सातवरती गेले आणि पुढच्या वर्षीचं मात्र ते सहा पूर्णांक एक दाखवतात हा जो विरोधाभास आहे आणि एकूण जी डी पी वाढलेली दिसतोय पण दरडे उत्पन्न वाढलेले दिसत नाहीत हा एक विरोधाभास आहे आणि इलेक्शनमध्ये ऐंशी कोटी लोकांना पाच किलोचं धान्य आम्ही अजून पाच वर्ष देऊ म्हणजे ह्यांची बेकारी किंवा गरिबी दूर करणं आम्हाला शक्य नाही असंच या देशाच्या पद्धतीने मरणं असे तीन अर्थ आपल्याला आत्ताच्या अर्थव्यवस्थेच्या ह्या आकड्यांवर दिसते आणि म्हणून हा एक ऑब्झर्वेशनचा व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माहितीसाठी केलेला आहे धन्यवाद